मराठी सृष्टी ओळखली जाते ती अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गजामुळे. या गोड जोडीने मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला होता. विनोदी अभिनयाने या कलाकारांनी चित्रपटाचा प्रमुख नायक बनून प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं. शांततेचं कार्ट चालू आहे या नाटकात काम करत असताना अभिनेत्री रुहीसोबत त्यांनी आपला संसार थाटला. रुही बेर्डे यांनी त्या अगोदर हिंदी मराठी चित्रपटाची नायिका म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. रुही यशाच्या शिखरावर होती तर लक्ष्मीकांत बेर्डे हळूहळू आपली ओळख बनू लागले होते. पुढे रुहीच्या येण्यानेच लक्ष्मीकांत बेर्डे यांचे नशीब फळफळले. दरम्यान टूर टूर या नाटकाचे लक्ष्मीकांत बेर्डे यांना चांगलीच ओळख मिळवून दिली. रुही आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 15 वर्षाचा संसार सुखासमाधानाने चालत होता. मात्र त्यांना मूल नव्हते ही खंत दोघांनाही कायम सतावत राहिली. लक्ष्मीकांत बेर्डे यांना मुलांची फार आवड होती, ती कमी त्यांच्या संसारात होती. अशातच 5 एप्रिल 1998 रोजी रुहीचे निधन झाले. या घटनेमुळे लक्ष्मीकांत बेर्डे खूपच खचले होते. ती गेली आणि माझं जहाज बुडालं असं मला वाटलं, अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी रुहीच्या विरहात दिली होती. या घटनेनंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एकटेपणा वाढत गेला. बरेच दिवस कोणाशीही बोलण्याचे ते टाळत होते. त्यांचे काम आताही मन रमत नव्हते. दरम्यान प्रिया अरुण यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना अभिनय आणि स्वानंदी ही दोन अपत्य झाली. मुलासोबत वेळ घालवण्याचे, त्यांच्यासोबत खेळण्याचे दिवस असतानाच लक्ष्मीकांत बेर्डे यांना किडनीच्या विकाराने ग्रासले. आपल्या अखेरच्या दिवसात ते अंथरुणाला खिळून राहिले होते. याची चर्चा होऊ नये म्हणून झगमगत्या दुनियेपासून दूर राहून ते लोणावळ्या येथील फार्म हाऊसला राहायला गेले. अशातच 16 डिसेंबर 2004 रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघ्या सृष्टीला धक्काच बसला होता.